की काल संध्याकाळी आम्हाला 7-7:30 वाजता एकनाथ शिंदे साहेब आमचे जे गटनेते आहेत त्यांना पत्र मिळालं, गव्हर्नर साहेबांकडून पत्र मिळालं आणि आम्हाला विचारलं गेलं की तुमचं विलिंगनेस आहे का गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी. कालनंतर खरं तर आज दुपारपर्यंत भारतीय जनता पक्षाला वेळ होती, तरी देखील आम्हाला पत्र दिले आम्ही 24 तासाच्या आतच दोन इतर पक्षांबरोबर बोलणी सुरू झालेली आहेत. त्या दोन पक्षांनी इन प्रिन्सिपल आमच्यासोबत येण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांच्यामध्ये देखील बोलणी सुरू झालेली आहेत आणि त्यांना सोबत येण्यासाठी चर्चा सुरू झालेल्या आहेत. अर्थात आमची वेळ ही 7:30 असल्यामुळेच आम्ही 7:15 इथे पोचलो आणि गव्हर्नर साहेबांना आम्ही हे सांगितलं की आमचं विलिंगनेस आहे सरकार फॉर्म करण्यासाठी, आम्ही क्लेम केलेलं आहे. अर्थात हे करत असताना 24 तासात किंबहुना पत्र मिळाल्यानंतर 23 तासामध्ये शिवसेनेचे सगळे जे आमदार आहेत त्यांनी सह्यासकट पत्र दिलेलं आहे, पण इतर दोन जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर प्राथमिक बोलणी झाल्यानंतर, प्रिन्सिपल ओके मिळाल्यानंतर त्यांच्या पण ज्या प्रक्रिया असतात त्या पूर्ण करण्यासाठी किमान 2 दिवस तरी गरजेचे असतात. आम्ही गव्हर्नर साहेबांकडे, राज्यपाल महोदयांकडे वेळ मागितला होता, त्यांनी तो वेळ आत्ता आम्हाला नाकारलेला आहे. पण पुन्हा एकदा सांगतो मी की ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आमचा क्लेम तरी नाकारलेला नाही आहे, वेळ नाकारलेली आहे आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर शिवसेना आणि जे सगळे आम्हाला पाठिंबा देत आहेत ते आम्ही इथे लवकरच येऊ. एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की 23 तासात 24 तासात जी आम्हाला वेळ मिळालेली, महाराष्ट्रासाठी आम्ही सरकार बनवण्यासाठी पुढे आलेलो आहोत आणि ही प्रक्रिया सुरू राहणार. मला माहिती नाही आता पुढे काय प्रोसिजर असेल, राष्ट्रपती राजवट लागेल की इतर पक्षांना बोलवलं जाईल, पण शिवसेनेचा दावा हा कायम राहणार आहे आणि शिवसेने इथे सगळ्यांना घेऊन पुन्हा एकदा येईल हे मी आपल्याला इथे सांगू इच्छितो. स्थिर सरकार देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडू. You came over here, have you said the name? The question is in English. कल शाम को जैसे ही भाजप ने दावा था वो नाकारा, वैसे ही हमें खत आया, गवर्नर साहब का खत आया, उसी में कहा गया था कि 24 घंटों में हमें विलिंगनेस टू क्लेम गवर्नमेंट ये बताना था. इन्हीं शब्दों के मुताबिक हमने आज आके हमारा जो विल है क्लेम करने का, जो विलिंगनेस है वो बताया है गवर्नर साहब को. लेकिन हमने यही कहा है कि जो हमारे साथी दल है उनकी जो प्रक्रिया होती है, जो सारे प्रोसीजर्स होते हैं वो फॉर्म करने के लिए 2 दिनों की हमें मुदत चाहिए थी, वो 48 आवर्स उन्होंने रिजेक्ट किए. लेकिन हमारा क्लेम अभी तक लीगली और पेपर पर रिजेक्ट नहीं हुआ है, हमारा क्लेम जारी रहेगा और ये जो प्रोसीजर है होने के बाद हम वापस आएंगे. हम जल्दी इसीलिए आए हैं क्योंकि हमें 24 घंटे की मुदत दी थी. हमें महाराष्ट्र में स्थिर सरकार चाहिए जो सत्यवचनी है और झूठ बोलती नहीं है, तो वो सरकार बनाने के लिए हम यहाँ आए. द पॉइंट इज टुडे रादर देन गोइंग इन टू इफ्स एंड बट्स एंड एंटिसिपेटरी क्वेश्चंस, बोथ द पार्टीज हैव बीन स्पीकिंग टू अस, द MLAs हैव बीन स्पीकिंग टू अस. ऑफकोर्स एज द टॉक्स आर ऑन, as the second largest party, it was our right to be coming here. The governor, honorable governor, had called us. We spoke to his excellency. We've asked him for 48 hours extension because we have, as per the wordings of the letter, we have expressed our willingness to form government. We are still willing to form government to give a stable and honestful, truthful, honest government to Maharashtra. Mr. Eknath Shinde ji had received the letter yesterday and as per the letters, we have fulfilled our duty today. We have expressed our willingness to form the government. However, we've asked for an extension of 48 hours to fulfill all procedure. I believe that today Maharashtra needs a stable government and honest government, and Shiv Sena will be able to provide it. We are working on it. We, within the 24 hour span, have come here and spoken about it. जो अंदर की बात है मैं ज़्यादा बता नहीं सकता अभी, क्योंकि हमने अभी सिर्फ आके विलिंगनेस बताया है. मुझे लगता है कि आज के लिए इतना काफ़ी है. हमारा काम और आपका काम तो जारी है, दोनों महाराष्ट्र के लिए कर रहे हैं. और एक बात मैं कहना चाहता हूँ कि जैसे ये राजकीय सब चर्चाएँ शुरू है, हमारा और एक कर्तव्य है कि किसानों की तरफ जो भी अभी उन पर संकट है वो दूर करें, तो हमारे सारे शिवसेना के लोग हैं वो भी काम में जुड़े हुए हैं. धन्यवाद.